विजय कुमार आ चित्रकार आ चित्रकार या 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 काय चित्रकार आहे हा काय नमस्कार नमस्कार आणलं का नाही ते घरकुलाचं चित्र नाही ते अजून पुरवायचं आहे म्हणजे काय अहो गिराईक दोन दोन दिवस चक्रा मारतय पैसे सुद्धा देऊन गेले ते पा याला काय अर्थ आहे का काही 15 रुपये मग ऍडव्हान्स किती द्यायचा अण्णा ते दुकानात किती छान बोलले आपण घेऊया का हो घेऊया बरं आणे हा बरं मी ते पुरे झाले की घेऊन लवकर आणून द्या गिराईक वाट बघते 15/10 आई आई कुठली बावली काय किंमत आहे याची इसका कीमत है 14 रुपया 99 पैसा अरे मुझे 15 रुपए की मिलेगी नहीं नहीं कैसा साहब एक पैसा कम एक पैसा ज्यादा नहीं लूंगा बर रहा है अब पारा नहीं ना क्या करते हैं सब लोग करते हैं बता ये मतलब पसंद है यार एक पैसा दे पर आगे ले लगा छुट्टा नहीं अभी हाँ मुझे 15 रुपए मिलेगी चला आवडली ना तुम्हारा बावली आवडली का हाँ बावली आवडली का तुम्हारा पुत्र आता आता आपण दाराचे कुलूप काढू जरा झाला बेबीला छान आहे म्हणजे आता भावलेले तो उभी करू बसा आता आम्ही तुम्हाला एक छान छान चित्र दाखवणार आहे या कसं अय्या हे तो माझंच घर हो पण या घरात माझी आई कुठे आहे आई ना आई इथं मुलांना शिकवते मम्मी तू ना तू शाळा बुडवून पळून आलीस माझ्याकडे हे घर कसं काढलं तुम्ही ना तू तुझा बंगला आहे ना तू बघून काढलं बरोबर असं मी या घरात म्हणजे बाबा कसे नाहीत बाबा ना आई म्हणते बाबा देवाच्या गावाला गेले देवाचं गाव कुठे आहे देवाचं गाव ना नंदा आलीस का पुन्हा इथं चल पाहू घरी उठली सुटली की आली पुन्हा इथं चल तिच्यावर असं रागवू नका मुलगी माझी मी तिला रागवीन मारीन काय वाटेल ते करीन नाही ते ठीक आहे पण मुलं म्हणजे फुलं असतात त्यांना असं कुसकूर नाही ते तुम्ही नको मला सांगायला नाही मी नाही सांगत आपली महाराष्ट्राची माऊली साने गुरुजी ते सांगत असत मला माहिती आहे आणि इकडे तिला आणि हे तुमचं पत्र पत्ता नीट कळवीत चला राहता इथं ते सुद्धा दुसऱ्याची जाता मी पत्ता पाहता दुसऱ्याचा बरं प्रयत्न येते Thank you.
अरे अरे इथे नाही इथे इथे हे किती जोरात दात ढकललेस ते कपाळ टेंगू आहे बघ नाही माझ्या तुझ्या मित्राच्या कपाळचं टेंगू दिसतं तुम्हाला पण हे हे भिंतीवर काय केलं पाहिलं सगळीकडे रंगाचे डाग ते रंगाचे डाग नाही आहे काही ते ते हे आपलं मॉडर्न आर्ट मॉडर्न आर्ट मॉडर्न आर्ट आहे मॉडर्न तुलेत घरा तुमची ते मॉडर्न आर्ट मी घर कसं आशासारखं स्वच्छ ठेवायचं आणि तुमच्या मित्राने असं पसारा करून ठेवायचा गावातले मित्र गोळा करून घेऊन या आणखीन घराची नुसती धर्मशाळा करून टाकलेत फसले दरवाजाशी काय करत होतास अरे अरे आमच्या बायकोची एंट्री म्हणजे दहा कोसावरून समजते नुसती आगीचा बंब आहे आगीचा बंब ठाण ठाण एवढी कसली तंद्री लागली होती तुझी दरवाजाशी तुला खरं सांगू का जिनू मी संसाराचं स्वप्न पाहत होतो छान अरे तुझ्या मित्राच्या संसाराची ट्रॅजेडी तू प्रत्यक्ष उघड्या डोळ्यानं पाहतोय आणि तरी सुद्धा तुला संसाराची स्वप्न पडतात कमाल आहे खरं आहे खरं जिनू लग्नाआधी तुझं खरंच किती छान चाललं होत रे हो ना छान माझ्याच घरातून माझीच निंदा पण लग्नापूर्वी तुझं कसं अगदी छान चाललं होतं माझ्याशी लग्न करून तुमचा मित्र दुःखाच्या खाली पडला की नाही प्रेमा प्रेमा अग हे बघ अरे बुजूच बोलणं एवढं मनाला लावून घेऊन बसतो मनाला कशाला लावून घेऊ मला काय मन आहे जा तू काही तिच्याकडे लक्ष देऊ नकोस निदान तू तरी संसाराचं चित्र सुरेख काय पानावर बसल्यावर हे एवढं एवढं असतं कुणाला खरं वाटेल का सांग नाही तशी आता दिवसभर चरत असशील म्हणा इन्स्टॉलमेंट म्हणजे काय नाही म्हणजे हप्ते हप्त्यानं चरत असशील म्हणजे मी खाते ते तुमच्या पोटात मी काय म्हणतो ते ऐकून अगं मी चेष्टा केली काय म्हणतो ते ऐकून विषय बदलू नका नको नको मी हकलून लावतो त्याला पण तू लक्षात घे अगं तुझ्या लक्षात कसं येत नाही तो उद्याचा महान कलावंत आहे ओ उद्याचा महान कलावंत आता माझ्या घरात नको असं काय करते आपल्या घरात एवढी मोठी जागा पडली तो राहायला तर काय बिघडलं मोठी जागा असली म्हणून जादा सीट गेला माझं घर म्हणजे काही तुमची बस नाही चुकलं मी मी त्याला उद्या बाहेर जायला सांगतो उद्या नाही आता बर सांगतो तू रडू नको बघ तू रडू नको मी आत्ता त्याला बाहेर जायला सांगतो ना मी आत्ता त्याला बाहेर जायला सांगतो सांगतो चाललो हा बघ सांगतो विजो काय रे काय झालं किती दिवस सांगायचं तुला तिच्याकडे लक्ष देऊ नकोस लक्ष नको देऊ बर बर अरे बाहेर काय बघतोयस काकांच्या पत्राची वाट हल्ली तू नवीन पोस्टमन आलाय ना पुढे बोल तो सगळी पत्र त्या बंगल्यात नेऊन टाकायला लागलाय हा तुमचा सल्ला सगळा सावळा गोंधळ तर
आमचा सल्ला मानला म्हणून तुमच्या त्या आफ्रिकेच्या काकाकडे दर महिन्याला 100 रुपये येतात आणि म्हणून ही तुमची सगळी कलेची सेवा चालली आहे. अरे पण तुझा काका तरी ग्रेट आहे. अरे पण एवढा लक्षाधीश आहे तसा एक नंबरचा चिक्कू. तुझ्याकडे दुसरा कोणी वारस आहे का त्याला? नाही ना. बघ पण नुसते 100 रुपये पाठवायचे तर केवढी खळखळ केवढ्या आटी. म्हणे तू नोकरी करत असलास तरच मी तुला 100 रुपये पाठवीन. मी रक्ताचं पाणी करून मी एवढे पैसे मिळवले ते काय उधळून टाकण्यासाठी नाही. या तुझ्या काकाच्या सगळ्या अटी मान्य करण्यासाठी म्हणून आपल्याला हे हे सगळं असं करावं लागलं. तुझं लग्न झालंय असं खोटंच कळवावं लागलं. ठीक आहे ना. बरं तुझी राहण्याची व्यवस्था सुद्धा चोख झाली आहे असं वाटावं म्हणून मी पत्ता सुद्धा उलटा सांगितला. नाही तरी बरं. एकाच महापुरुषाच्या दोन वस्तू ही चाळ आणि तो बंगला समोरासमोर आहेत ना. म्हणून मला पत्ता सुद्धा उलटा देता आला चान्स देता आला. बरं काही दिवसांनी माताला लागलाच बोंबलायला लग्न झालं पुढं काय. बरोबर आहे. विचार नाही म्हणून त्याला कळवलं तुझ्या वतीनं. काय कन्यारत्न झाले काय मला मुल. अरे मला मुलगी झाली म्हणून कळवलंस ना. अरे अजून कशाला काही पत्ता नाही एवढं मी बाप झालो. नशीब समज काका हिंदुस्थानात कधीच येणार नाहीत म्हणून या थापा पाजतायत. येणार नाहीत ना म्हणून तर मी हे सगळं केलं. हो हो आलं लक्षात. हा तेच सांगतोय. तुझ्या जागेचं काय झालं? जागेचं? तुझ्या जागेचं काय झालं? कुठल्या? तुला दुसरीकडे राहायला जाऊन बजाव होतं का नाही? नाही बजावलं होतं का नाही मी? तू म्हणालास मला दुसरी एक चांगली जागा आढळत आलेली आहे. सामान चालायला सामान उचलून चालायला जागा बघून ये आणि सामान घेऊन जा चालायला लाग. अरे पण तू मला सांग काय मी सांगितलं खोटं बोलू नकोस. आम्हाला नवरा भागो ना घरात मोकळेपणाने तुझ्यामुळे वावरता येत नाही एवढं समजत नाही तुला. अरे पण तू मला चालायला लाग. कॉमन सेन्स आहे सारा चालायला लाग. अरे पण तुम आहो आहो हॅलो. ही भाजी आणली ती कुठे आहे? ती घेऊन या. हो मला जरा निवडू लागला मदत करा. हो निवडून देतो चिरून देतो आलो ना. भावली घरी विसरून गेला. बाहेर जाऊन येता. हो पण आताच तुम्ही बाहेरून आलात ना. ही पर्स बदलायला आली. या साडीला चांगली मॅच होते ना म्हणून. मॅच तर सुंदरच होते. पण आताच बाहेरून आलात आणि आता पुन्हा बाहेर कुठे चाललात? झालं विचारलं तुम्हाला मी हजार वेळा सांगितलं की मी बाहेर जाताना विचारत जाऊ नका म्हणून. काम होत नाही. आणि काय हो मी बाहेर जाते ते कुठे नाटक सिनेमाला? आता मला काय माहित. कपा बसा. परवा महिला मंडळामध्ये व्याख्यान आहे. तुमचं? नाही प्राध्यापक पळसुळे यांचं. कशावर? पती हाच माझा परमेश्वर. हो का? छान. म्हणजे आमच्यावरच की? हो. आणि काय हो? काय झालं? ते ताट कोणाचं झाकून ठेवले आहेत? ताट ना? हो. ते आपलं विजयासाठी झाकून ठेवलंय. अगं तो सकाळपासून बाहेर पडलाय बिचारा जागेच्या शोधासाठी. गं दुपारी जेवला सुद्धा नसेल. आणि ह्या महिन्यात त्याची मनी ऑर्डर सुद्धा आलेली नाही.
मित्राची तेवढी काळजी करता? माझी घरी चौकशी केलीत काय? आता तुमची चौकशी करायला तुम्ही घरी कुठे असता? गप्पा बसा, भात टाका चुलीवर. टाकतो ना, पाणी एवढं एवढंच टाकायचं ना. हो तेवढंच टाका. टाकतो. आणि सकाळची आमटी भाजी आहे ती तुम्हाला चालेल? मला चालेल. मला काही जेवायचं नाही. जेवायचं नाही? अगं पण आज सोमवार आहे, तुला जेवण मिळायचं नाही कुठे. म्हणजे मी काय हॉटेलला जेवणार आहे? नाही, त्या परसुलेंच्याकडे मेजवान असणार. तेवढ्यासाठी जाते की नाही मी, काही जिबेला हाड आहे की नाही. हे पहा बाळांनो, मी आज की नाही तुम्हाला एका उंदराच्या पिटुकल्याची गमतीची गोष्ट सांगणार आहे. इटुकलं मिटुकलं पण फार फार धिटुकलं, एक होत उंदराच पिटुकलं. कुणाला नाही दिसायचं पण ते कोचाखाली बसायचं, गप्पा गोष्टी ऐकायचं, घरातले लोक बोलायचे, उंदराचे कान हलायचे, निमुळते तोंड थरथरायचे, ते बेटे कोर कोर विचार करायचे. एका संध्याकाळी गप्पांच्या ओघात बोलणी निघाली दोघा चौघात. माणूस म्हणे उंच उंच उडणार, जाता जाता चंद्रावर जाणार. उंदराचं पोर ऐकत होत, करकर विचार करत होत. त्याला वाटलं साहस करावं, आपण देखील माणसागत आभाळात उडावं, चंद्रावर जावं. रात्र जाहली चंद्र उगवला, चंद्र मावळला. सकाळ झाली उंदराच्या पोराला झोप नाही आली. एकदा त्याला कल्पना सुचली, तुमकन त्याला उडीच मारली. त्याच काळी खुशीनं भरलं, उंदराचं पिटुकलं घरभर फिरलं. अडगळीच्या खोलीत पडलेला उगा, बेबीचा होता लाल लाल फुगा. उंदराला आला उत्साह नवा, पण त्या फुग्यात नव्हती हवा. उंदराचं पोर उदास झालं. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं शेजारीच होता सायकलचा पंप. उंदराच्या पोरानं मारली जाम, वाकडी तिकडी खटपट करून सायकलचा पंप आणला वरून. पंपाचा दट्ट्या हाती धरून फुग्यात घेतली हवा भरून. हवेनं फुगा फुगला खूप, सगळा कारभार खूप चुप. फुग्याच्या तोंडी शेपटी आवळून तयार केले लाल बलून. बलून घेऊन शेपटाशी उंदीर आला वाऱ्याशी. आला वारा आयत्या वेळी विमान उडले आभाळी. वरते शेपूट खाली डोके, उंदीर खाई वाऱ्यात झोके. घाबरून करी ची ची ची, आई वा मदत कुठली कोणाची. उंदीर करतो थर थर थर, फुगा चालला फणकीवर. बलून आले छपराशी, तेथे होते म्याऊ मनी मावशी. उन्हात तर बसली होती ऐते आपला आपण पंजा चाटी. बलून आले उंदीर घेऊन, चकित झाल्या मावशी पाहून. आभाळातून आली न्याहारी, दैवाची ती मनी मावशी. उंदराचे मुख झाले काय, थंडच पडले चारी पाय. फुगा तरंगे आकाशी, मनी धावते आधाशी. मनीचा डोळा फुग्याचा गोळा, उंदीर लोंबे फुगा न थांबे. इतक्यामध्ये फुगा मनी मनी फुगा फुगा मनी मनी फुगा जवळ जवळ आले दोन्ही. आणि मनीनं पंजा हाणला, हो फटकन फुगा फुटला. मनीचे डोळे पटकन मिटले, उंदराचं पोर खाली आपटले. मनी राहिली छपरावर, उंदीर पडला धरणीवर.
घाबरून सैरा वैरा पळताना शिपटीला बांधलेल्या फुटक्या फुग्यांनी जमिनीवर एक नवीन चित्र तयार झालं. उंदराला ते दिसलं. बापरे, ते तर होतं मनीचं. पाहता क्षणी फटका मंदिर गेला पळून. मांजर बसली मूग घेऊन. थांबा, आले. आओ पोस्टमन. मागले वेळी बजावलं होतं ना मी तुम्हाला की या ग्रस्ताची पत्र इथे टाकत जाऊ नका. अहो, जिथला पत्र कुठलं पत्र? प्रधान बघा, इथला हा बघा, मग इथलं पत्र इथे नको टाकायला. हो हो, आपलं अगदी बरोबर आहे. आणि बरोबर मग हो या आता आई अण्णाचं कागदपत्र. होय बरं, तुझ्या अण्णांचंच. काय नको, पुन्हा जात्र खरं तिकडं तंगडच मोडून टाकीन तुझ. आता येऊ दे त्यांना तिकडे पत्र नेलं. मीच निक्षून सांगते शेवटच. चल. काकांचं पत्र दिसतंय. दिलो, ए दिलो, तू खेळ इथे. ए दिलो, दिलो, ए दिलो, काकांचं पत्र आलं. चिरंजीवी जू यास अनेकोत्तम आशीर्वाद. तुझे पत्र पावले मजकूर समजला. तुझी फार ओढाताण होते आहे हे लक्षात घेऊन या महिन्यापासून तुला 125 रुपये पाठवित आहे. तुला 125 रुपये पाठविले आहे. सौभाग्यवती सुनबाई व चिरंजीव नातीला तुझा काका झका दिलू. या महिन्यापासून 25 रुपये जास्त. 25 रुपये जास्त, फर्स्ट क्लास. तुला एक आयडिया सांगू का? नाही, म्हणजे आमची सौभाग्यवती घोरपड आहे बहिणी, तिच्या तोंडावर एक नवं कोरं पातळ टाक. हा, म्हणजे तुला घराबाहेर जा, घराबाहेर जा म्हणून पिछा पुरवणार नाही तू. कोणी आहे का घरात? दिलू कोण आहे वगैरे? कोण आहे? थांब जाऊया. आगे थांब थांब. कोण आहे? कोण कोण? ही कुठे गेली? येईल ना इतक्यात. येईलच. तुम्ही बसा ना, बसा बसा ना, बसा 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 ना, बसा बसा. नंदू, नंदू, हे बघ तू आणि विजय तेवढ्या आज जा. हा, श्रावणी माझी बाजू. विजय, तेवढं चहाच बघ, मी आलोच. इथे पेंगेस्टच वाटत. पेंगेस्ट नाही, पेंगेस्टच पेंगेस्टच की. पण ती छोटी छोकरी आहे ना, छोकरी, ती काही पेंगेस्ट नाही. हा, अहो ती घरचीच आहे. तिला कोण म्हणेन पेंगेस्ट? घरची? हो, घरचीच की. पण पण ती काय माझी मुलगी नाही आहे. हा, तेवढं कळतंय मला. वा वा, मग काय छानच आहे. बर, तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो तेवढा. अहो नको, ती आल्या घेईन ना मी. वा, अहो ती आल्यावर पुन्हा घ्या. कसे असे कस. बर चलतो, तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो. बसा बसा. तू थांब ग चिमणे, फार चिवचिव करते मध्ये. कोणी केलं हे पेंटिंग? हे पेंटिंग ना, हे आमचे ते मित्र आहेत, ते विजू, त्यांनी केलंय. फार छान. सुरेख, सुरेख म्हणजे काय? चहा घ्या. तुम्ही? मला नको, मला काय करायचं, मी आत घेईन. थोडा थोडा नको. प्लीज प्लीज द्या. नंदू, त्या बाई कोण आहेत? त्या बाई आहेत ना, त्या आमच्या आईचे मैत्रीण. त्यांच्याकडे आम्ही मागे पुण्याला गेलो होतो. अरे बापरे,
धनूचा मोठा झाला धनू हे धनू धनू हे धनू काय काय इकडे ये ना आले रे अभ्यास चुकून इकडे आलीस होय अहो तिला मारू नका तुम्ही नका माझे बोलू तुम्हीच तर माझ्या मुलीला बिघडवले सर्व कोण कमल कोण नाही ना अगं तू इकडे कुठे कड म्हणजे हे घर तुझं नाही नाही ही आमच्या नातेवाईकांची चाळ हो हो तो समोरचा बंगला दिसतो ना तो आमचा हो यांचा चल आओ चल काय असं काय करता तो उरलेला चहा घेऊ दे ना त्यांना शरम नाही वाटत परक्या मुलीला घरात बोलून चहा द्यायला नाही हो आम्हाला वाटलं की तुम्ही आमच्या घरात आलाय म्हणून नाही आम्हाला नाही मला त्याचं मुळीच वाटलं नाही शरा सभ्य लोकांच्या वस्तीत राहून असले धंदे करता अहो सभ्य ओळख देत नसताना परपुरुषाच्या घरात कशा काय शिरलं मी काय जाणून बुजून शिरले नाही की तुमच्या घरात असं मग ते यांनी अशी रस्त्यावर उचलून आणलं वाटतं आपल्याला एवढं धरिष्ठ कुठे आहे आम्हाला तसाच तर आम्ही तुमच्या मुठीत कशाला राहिलो असतो असतं का माझ्या मुठीत राहून ही तुमची मजल नाहीतर काय केलं असतं देव जाणे आय सी म्हणजे या तुमच्या गृह देवता वाटत होय हो सांभाळा तुमच्या मिस्टरांना मी सांभाळी पण तुम्ही स्वतःला सांभाळा नाही ना तू चल तू चल ग हो हो खरंच तिला मारू नका पुन्हा पुन्हा तुम्ही मला सांगू नका मी मारीन का वाटेल ते करीन तुम्हाला काय करायचंय तुझ्या वडिलांनी अगदी पाहून सवरून मुलगा पाहिला मला वाटतं नंदाचा जन्म सुद्धा झाला नसेल तेव्हा नंदाला जन्म देणारा या जगातून गेलेला होता आणि समजा तुझा नवरा असता तर तुला किती सुख मिळालं असतं अगो नशीब एवढं बंगला तरी राहिला एक का व्यसन होत त्याला बिचारे तुझे वडील त्याच धक्क्याने गेले नाही ना आय एम व्हेरी सॉरी मी नको होते त्या आठवणी काढायला पण खरं सांगू कमल तू दुसरं लग्न का करत नाही या गजबजलेल्या शहरात अशी एकटी किती दिवस राहणार नाही ना गोष्ट तू पैसा तुम्ही चहा घेऊ लवकर या प्रधान बाई अहो प्रधान बाई आमच्या बेबीला शाळेत राहायचंय घरी फार दंगा करते म्हशीची आई हिला मारते त्यांना म्हणावं मुलांना असं मारू नये अहो मुलांना काय कळते अहो अनेक वेळा सांगितलं पण ऐकलं पाहिजे ना म्हणून म्हटलं तुमच्या शाळेत घालावी बरं हो चालेल की उद्या सकाळी घेऊन या अच्छा आपण मुलीची कोण मी इथं वडील का माझ्यासारखी दिसत नाही ना अहो ही आईच्या वयावर गेली चला आता उद्यापासून तुला शाळेला यायचं मी तुला रोज पोचवायला येईन न्यायला येईन ना दिनकर आणि वहिनी बाहेर गेलेत मी आहे इथं तब्येत बरी नाही वाटत रांग मोडून आले हो जिकडे कुठे इकडे जरा आम्हाला तुमचं सुख पाहिजे होत सुख हा तो सावकार सावकार काल सारवलं वहिनी मला तुमचं मोठं आश्चर्य वाटत आश्चर्य 400-500 रुपयाचा रेडिओ तुम्ही घेऊ शकता आणि साधं सूप तुम्हाला ठेवता येत नाही घरात बर बर पुन्हा नाही मागायला येणार गेले किती दिवस हेच ऐकतोय मी ते आणून द्या मात्र काहीतरी सांगलं वाटतं पोरीन अरे बापरे आता वहिनी ओरडणार काकू राबून तुमच्यावर
अगं माझ्यावर कोण रागवतं सांगतो सांगतो आपण दुसरं आणू हराळा जी काय चल 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 आपल्याला कोण बोलणार आहे घरात कोणी बोललं तर आपण त्याला मार देऊ दंदू चल खरी नंदू मुकट्याने खरी चल
या जगा
खूप दूर चाललोय बेटा. मी तुम्हाला जाऊ देईन. मी आमच्याकडे चला. नंदू, नंदू तू शहाणे आहेस ना बेटा. तुला तुझ्या घराचं चित्र आवडले ना, मग हे चित्र तुझ्याजवळ ठेव माझी आठवण म्हणून. तुला माझी आठवण झाली की त्या चित्राकडे बघत राहा. पण अण्णा मी ना तुम्हाला जाऊ देणार, तुम्ही इकडे थांबा, मी आईला बोलून. नंदू, नंदू पुरे नाही का करायची करीन की त्यात काय मेला. नाही म्हणजे आमच्या मित्राला घराबाहेर काढलं त्याच्या आनंदा प्रित्यर्थ चांगलं शिरा पुरी जिलबी पंच पक्वान नाही का करायची. हे एवढ्या सवाड्याने काय होणार आहे. अच्छा म्हणून असा सुखी चेहरा केला तू. घ्या घ्या तुमच्या मित्राच्या जुन्या पादुका आणि करा त्याची पूजा. हा भरताचा अवतार घेतलाय ना त्याला चांगलं शोभून दिसेल. जळलं मेलं लक्ष बायको पेक्षा मित्राची जास्त काळजी. माझा मित्र आहेस तसा, तुला काय कळणार म्हणा. बरे झालं तुम्ही आलात. नाही मी एवढ्यासाठी आलो होतो, मी हे गाव सोडून बऱ्याच लांब जाणार आहे, तेव्हा मला नंदूची आठवण म्हणून तिचा एक फोटो घ्यायचा. तिचा फोटो घ्यायला मिळेल मला. अहो तिने तर सारखा तुमचाच ध्यास घेतला. तुला एक काय की ताप भरले हो, बघा ना जरा तिला. तुम्ही तिला ताप भरला हो. नंदू, नंदू तुला बरं नाही का, ताप आलाय का बाळ. अण्णा मी जायचं नाही, इथेच थांबा माझ्या जवळ. नंदू असं आठ करू नये, मी तुझ्यासाठी बोलकी बावली आणणार आहे. मला नाव बावली, मला तुम्हीच पाहिजे. मी ना तुम्हाला जाऊ देणार खरच. आमच्या बंगल्यामध्ये एक खोली आहे, रिकामीच आहे ती, तुम्ही राहण्या तिथं. अण्णा राहणार ना, अण्णा अण्णा राहणार ना. अण्णा बर राही ना. हे बघ मी आता दवाखान्यात जाऊन औषध घेऊन येतो. मी नाही तुम्हाला जाऊ देणार. अगं पण नंदू तुम्ही थांबा ना तिच्याजवळ, ती नाही ऐकायची. मी जाऊन डॉक्टरांच्याकडून औषध घेऊन येते. नंदू असं करू नये वेगळ्यासारखं, तू शहाणी आहेस ना. इतर राहून
मनात असूनही मला त्या बंगल्यातल्या नुसत्या फुलांकडे बघायचं धाडस झालं नाही की ते तुमच्या मित्रानं सरळ बंगल्यात प्रवेश मिळवला की हो कमाल कमाल आहे तुमच्या मित्राची असू द्या असू द्या आपण नक्की पाहिलं तंत्र हा नक्की आपण नक्की सापडणार प्रेमा अगं प्रेमा प्रेमा हे प्रेमा प्रेमा अगं माझा विचार सापडला त्याला समोरच्या बंगल्यात जागा म्हणा मला वाटलं म्हणे माझा मित्र साधा भोळा निष्पाप आहे ग हा साधा हेच मी साधा तुला काय वाटलं तुला काय वाटलं तू घराबाहेर काढलंस की तो रस्त्यावर जाऊन पडेल अरे छोड चांगली समोरच्या बंगल्यात जागा मिळाली आहे त्याला आणि मी सुद्धा चाललो कुठे चाललात चाललो बंगल्यात काय म्हणाला जातो म्हणजे जाऊन येतो ग रागवतेस काय चालो अगोज गॅदरिंग नाही का रात्रीच्या प्रोग्रामचं आमंत्रण द्यायला आले अय्या खरंच की बरं झाली बाई आलीस विसरलीच होती मी गडबड कसली गडबड आज आमच्याकडे एक पाहुणा आलाय राहायला पाहुणा कोण ग अगं समोरच्या चाळीतला तो चित्रकार त्या दिवशी तू चुकून गेली होतीस ना तिथं तो हो अय्या बरं झालं कुठे आहे तो चल त्याला पण आमंत्रण दे चल ना लवकर विजय तुमची ओळख करून देते ही माझी मैत्रीण नैना ग्लॅड टू मीट यू आय टू अयो ब्रश का हातात दिला शेक हँड करा ना सॉरी तुमचे काय इश असं बघता का माझ्याकडं नाही बघत नाही बघितलंय पूर्वी तुम्ही पंजाबी ड्रेस घालून आला होता ना हो या आल्या होत्या शाळेत यांचं कॉलेजचं गॅदरिंग आहे नृत्याचं प्रोग्राम आहे तुम्हाला निमंत्रण द्यायला आली ती मला मला कुठं नाचायचं नाही तुम्हाला नाचायला थोडंच बोलवलंय माझा नाच पाहायला असं बरं हे नंदू येणार ना बरोबर हो तिला न्यायलाच पाहिजे ती एकटी कशी राहील मी थांबेल ना शोक तिला तुम्ही चला ना आमच्या बरोबर हो तुम्ही या ना आमच्या बरोबर म्हणजे आम्हालाही सोबत होईल नाही प्लीज बरं येतो वंडरफुल कोण तेवढ्यासाठी तुमचा फोटो घ्यावा लागेल आपण इतक्या जवळून कसा फोटो घेता येईल कुठून तुम्ही जरा लांब उभे राहता का म्हणजे फोकस मध्ये या तिकडे म्हणजे मला घेता येईल चल ग उभे राहा आलो नका हा असं हलता काय तुम्ही हा तुम्ही तुम्ही जरा बाजूला येता का तुम्ही माझा नको बाई थांब ग नको बाई थांब नको बाई तुम्ही हलू ना खाऊ जरा स्टेडी राहा ना मी फोटो कसा घेणार मी अरे बघा बघा हलू ना खाऊ जरा प्लीज स्टेडी उभा राहा इथे इथे बघा इथे बघा अरे स्टेडी प्लीज अरे नाही ना चित्र फुकट नाही काढून मिळायचं हो मोबदला देईन ना मी त्याचा मोबदला चल ग माझं चित्र लवकर पूर्ण करा हा मी येईल न्यायला हो मी आता तुमचंच काम हातात घेतो प्रोग्रामला आलं पाहिजे हा हो येईन ना अच्छा सलाम चला आमचा मित्र आलाय ना राहायला इथं हो आलेत ना कुठे आहे
आतल्या खोलीत आहे. इकडे काय जायचं इथूनच ना. नाही बाहेर ना रस्ते असं. आहो पण आता इथून जायला हरकत नाही. इथून ना बापे बाकी हे तुम्ही काय मला आत्ता हो काय आपलं काय बरं म्हणतो तुम्ही. हो तुम्ही आमच्या मित्राला राहायला जागा दिलीत ना फार छान केलं. अहो अहो आमच्या बायकोनं त्याला चक्क घराबाहेर काढलं की जाऊ द्या. ते झालंच हो पण पण म्हणजे मला मला अतिशय वाईट वाटलं. पण म्हणजे त्याचं काय माहिती आहे का अहो आमच्या बायको पुढं आमचं काही चालत नाही हो. आया म्हणजे तुम्ही बायकोला घाबरता. नाही म्हणजे एक्झॅक्टली तसंच नाही काही पण तिला आपला मधून म्हणून थोडस खुश करण्यासाठी वगैरे पलीकडे मी जाऊन बरेच लचक दिसत आहेत. विजा हे विजा अरे विजा अरे तुला भेटण्यासाठी केवढा असुसलो होतो मी. पण तुझं इथे कसं काय जमलं. जमलं काय म्हणतोस. नंदूचा हट्ट आणि बाईने इथे राहायला जागा दिली. बाकी दिन्या आपल्याला वाटलं तसं बाई नाहीच बरं का परोपकडे. बघ तुम्ही सांगताय पण नाही नाही इथे कसं काय आमंत्रण द्यायला. कसं कॉलेजमध्ये नृत्याचा कार्यक्रम आहे. अरे माझ्याकडून असा फर्स्ट क्लास फोटो काढून घेतलाय पेंटिंग करण्यासाठी. लकी मला एक कॉपी दे ना. कशाला घरात लावायला. बोलतेस का काहीतरी. नाही रे आपला वहिनीचा एक फोटो जवळ असावा. वहिनी हो मेहरबान. आणखी काय भांगडी करू नका. चला पण तू त्या कार्यक्रमाला नक्की जाणार. डेफिनेटली हा नक्की. मग मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार. नाही मला घेऊन जा. आपल्याला आमंत्रण आहे का. नाही तुझ्या आमंत्रणात माझं आमंत्रण. छान बरे बघ मी चलतो आता मला ड्युटी. तिकडे आत कुठे चाललाय. तिकडून आलो तिकडून ते आजपासून तिकडे नो एंट्री. इकडून यायचं इकडून जायचं वन वे. पण ते मला नोट. बरोबर नाही पण मी काय म्हणत होतो म्हणजे मी तुझ्या बरोबर कार्यक्रमात आलो नाही ठीक आहे. तुला काय होतं झालं नव्हतं का नाही. आखिरी इन बेहतरीन कार्यक्रम एक होनहार विद्यार्थिनी कुमारी नैना को हम आपके सामने मॉडर्न रूप में पेश कर रहे हैं. कुमारी नैना वयतर माझे सोळा सतरा हा स्वभाव अगदी भोळा भित्रा आधार जीवाला वाटावा भेटावा आधार जीवाला वाटावा असा कुणी मज भेटावा असा कुणी भेटावा. Thank you.
गुलाबो कुणी म्हणे मध सोनिये कुणी शर्करा गिरिये कुणी म्हणे मध गुलाब हसरा कुणी म्हणे मध कुणी शर्करा भेटावा असा कुणी मज भेटावा आधार जीवाला वाटावा असा कुणी मज भेटावा असा कुणी भेटावा अरे जा उद्या परवा केव्हा तरी या मया जरूर या नाही सावधान या काय नाही
आशीर्वाद राहू दे शापवाच विनंती विशेष आमचे काम करावे सौभाग्यवती सुनबाईचा व आमच्या नातीचा एक फोटो पाठवून द्यावा मी सध्या आता पुढचं राहू दे रे बाबा आता आला का आमच्या समोर बाका प्रश्न आता फोटो कुठला पाठवायचा फोटो कुठला पाठवायचा हा आयडिया आता काय आणि हे बघ सुनबाई आणि नात मिळणार कुठं इथं या घरात कोण कोण नंदा आणि तिची आई दोघांचा फोटो काढून दे पाठवून बोलतोस काय बोलतोस आणि समजतं नाही कळलं तर उद्या पाप आहे माहितीये मूर्ख आहेस तूच मूर्ख आहेस अरे पाप कसलं आलंय त्यात हे मात्र खरं आहे नाहीतरी काका कशाला आफ्रिकेच्या जंगलातून बाहेर पडतायत आता तुझ्या डोक्यात प्रकाश पडला पण हो दिनू अरे फोटोच काय फोटो कसा काढायचा अरे सोपं आहे काय सोपं काय माझ्या बाबतीत इथे प्रत्येक गोष्ट तुला समजावून सांगायला पाहिजे हा कॅमेरा घे उठ बसला काय उठ आणि हे बघ
ती कुठेही दिसली रे दिसली की काय कळलं काय कळलं ती कुठेही दिसली रे दिसली की चलतो मी ती दिसली रे दिसली की म्हणे आयडिया कुठेही दिसली रे दिसली की फोटो कमाल है एक और एक जांभई क्या बात है विजा कमाल है तुझे कुणी आर्टिस्ट केलं तुला अरे बाईचा एक साधा फोटो काढता येत नाही आता मला सांग आता ह्या फोटोज मी काय करू कसं व्हायचं कसं तुझं तुला काय झालं बोलायला चोरून फोटो काढायचे की बाई सगळं नको सापडायला जरा कॅमेरा लावले की पाणी पी चहा पी झाडाला यायला काय अर्थ आहे आता मला सांग काकांना फोटो कुठला पाठवायचा बोल अण्णा आणि तुम्हाला पैसे दिले पैसे नंदू कुठले पैसे आणलेस मी सांगू रागवण्यास तर नाही ना छेजे त्याचं काय झालं तुमची ही सगळी चित्र मी माझ्या एका मैत्रिणीला दाखवली बरं आणि त्यातलं एक चित्र तिला फार आवडलं आणि म्हणून मी तिला ते विकलं पण त्याचे एवढे पैसे नाही वास्तविक त्या चित्राची किंमत याहून जास्त यायला पाहिजे होती पण ती माझी मैत्रीण होती म्हणून मी तिला बरं असेल नंदू आपण याची खूप गंमत आणू ना नाही दम काय देत वा नाही नंदू असू दे असू मला नको तुम्हाला बसून द्या अजून पण आणि हो उद्या तुम्हाला वेळ आहे का हो आहे ना का उद्या मी आमच्या सगळ्या मुलींना घेऊन ट्रिपला जायचं ठरवले तुम्ही याल का बरोबर मी मुलींच्या बरोबर नाही म्हणजे सगळ्या लहान लहान मुली आहेत तेव्हा जरा मदत बरं नंदू असणार ना बरोबर म्हणजे काय असणारच मम्मी येईन ना अरे दिनू येशील का ट्रिपला अरे मी कसं आहे ना मला ड्युटी आहे ना अरे तू जा रे तू जा बरे सकाळी निघायचं सुधारू सारे आपण मिळून घेऊ संगीत शिक्षण सुरू कशाने होते शिक्षण ते नाही संगीताचा आरंभ कसा संगीताचा आरंभ असा सारे ग म प ध नी सा कळलं नाही कळलं नाही कळलं थांबा आणि सोपं करूया सागर करीतो आवाज कैसा सागरात त्या येता भरती बुडून जाती पार किनारे चढत्या लाटावरी तरंगत गलबत काले घेऊन वेग ग गर्जत वाढी सिंधू दुर्गम मनुष्य करतो संगर अंतिम पडाव येते वले झप झप उडीत पाणी लाटा सप सप पा पा पा
तुम्हाला पाठ शिकवते हं। सा सागर उसळे कैसा रे रेती बुडवी किनारे ग गलबत चाले लग म मनुष्य वादळी दुर्गम प पडाव एती झप झप ध धरणी गाडी सावधनी निळा सागरी पोहुनी सात स्वरांची ही कहानी सागर सा सागर सा रेती रे रेती रे गलबत ग गलबत ग मनुष्य म मनुष्य म पडाव प पडाव प धरणी किनारे गलबत चाले लगभग मनुष्य वादळी दुर्गम पडाव एती झप झप धरणी गाठी सावध निळा सागरी पोहुनी सात स्वरांची ही कहाणी सारे नो, आता आपण की नाही काही स्वर जुळू जसे ग म प ग म प ग म प ग म प नी द प म प ध नि स नी द प म प ध नि स सगळे मिळून म्हणूया आता स्वरावर शब्द घातले की झालं गाणं अचूक स्वरावर गाता अक्षर जन्मा येते गीत मनोहर अचूक स्वरावर गाता अक्षर जन्मा येते गीत मनोहर रे सनी सा प म ग रे सा सागर उतरे कैसा रे बुडवी किनारे ग गलबत चाले लगभग कुंकू नको काय चुकलोच की मी काय करायचं असतात बरं का मग आता काय करायचं रे आयडिया चुकलोच की मी काय करायचं असतात बरं का मग आता काय करायचं रे आयडिया फार सोपा आहे तू घाल गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला लाव कुंकू मूर्खायच काय काय झालं मी बिंदू कसं आहे अरे तुला नाही म्हणत रे मी फोटो बद्दल बोलतो मी अरे तू आर्टिस्ट आहेस ना अरे मग काढ ना गळ्यात मंगळसूत्र बेस्ट आयडिया मग आता गळ्यात मंगळसूत्र पेंट करतो आणि कपाळाला फर्स्ट क्लास पैकी कुंकू लावून टाक नंदा कपाळाली कोणा तो अरे हा कुंकू लावलेला फोटो तिने पाहिला अरे बापरे आता तो दुसरा फोटो घेऊन चल हे काय ग आई पाहू काय तुझ्या कपाळाला काय नाही मग फोटोत कसे दिसत फोटो कुठले फोटो तो अण्णाकडे आहे तो अण्णाकडे हो फोटोत किने तुझ्या कपाळाला कुंकू होत हा फोटो शिवाय दुसरा काढणारच आहे मोठा नाही रंगीत वगैरे हॉल मध्ये लावण्यासाठी छान हॉल मध्ये चला कुठे कुंकू
उगीच काहीतरी सांगते. अग आता चल होता, मी पाहिलं होता. चल काहीतरी जा खेळायला जा. आणि पोस्टात जाऊया, नीट पॅक वगैरे करूया आणि तुझ्या काकांना आफ्रिकेला पाठवून द्यावं रजिस्टर करून. काय करत पण हे देणू काय झालं हे प्रकरण सगळं आणल्याशी शिकणार नाही. नाही रे शिकणार मी, तू काळजी कशाला करतो. चल नाही तुझ्या बहिणी जाऊ नको म्हणलं की तू घरात थांबला बरी जावं लागेल. हा सांगतोय की पण मला प्रथम मी बुवा नाही बुवा जाणक पत्र आहे का. हो आहे की पण पत्ता इथला आहे आणि माणूस ते पत्ता आहे. शाळेत गेलो त्या बाईने म्हटल्यानंतर पत्ता दिला. अहो म्हटल्यानंतर मी कसं जायचो. कुणाचे पत्र आहे. देशपांड्यांचे. मग जाय आणि यापुढे यांची पत्र इथेच टाकली जा. मी देत जाय. वा वा सुटलं मग गोटाऱ्यात. विजय हे तुमचं पत्र आहे. माझं अरे बापरे असं काय आहे ते पत्र. नाही काय नाही तसं काय नाही. आमचे काका आहेत ना काका ते आफ्रिकेतून येणार आहेत. हो येऊ देत की मग एवढे अस्वस्थ का होता. आले तर राहतील इथं. नाही राहतील. काय हो राहतील. राहतील इथं बरोबर आहे. खरा प्रकार कळला तर दोघांनाही घराच्या बाहेर घालवाल. काका कशाला तुम्ही आफ्रिकेत इकडे येत आहे. या दिल्याच्या गाढवपणामुळे सत्य नाश व्हायची वेळ आली. सत्य नाश. हॅलो झालं का माझं चित्र पूर्ण. हो ब्युटिफुल. नाही नाही हे नाही होत ना हे चित्र. चित्र तुमचं झालेलं हो ना. अजून चित्र अपुरच आहे का. हो ना म्हणजे काय आहे ते अजून फिनिशिंग व्हायचंय फ्रेम. तुमच्या बोटात किती विलक्षण जादू आहे. तुम्हाला कोण विचारलं का. मला शिकवाल का ही कला. हो शिकू गे शिकू. त्याला काय हरकत आहे. शिकवाल ना. पटलं काय करताय. नाही तुम्ही अगोदर सांगा शिकवाल का. शिकू ना. अहो कलेची सेवा करायची म्हणजे काय सोपं नाही. अजिबात राम करावं लागतं. दिवस रात्र राबावं लागतं. नाही असं माझं मत नाही विरुद्ध आहे. तसं असेल तुम्ही आहे तयार. तुम्ही केव्हाही बोलवा. बघा मी येते की नाही. तसं नाही हो मी आपलं काम घेतलं. नाही ना चहा पहिले सर येते. हा बरं मी जाते. हा बरं तुम्ही मला शिकवाल ना. हो बरं बाय बाय. येते. हा बरं जा. काय बाई आहे एकदम अंगाशी भिडते. अरे टाळी दे का तुझं गणित जमलं म्हणजे. अरे न बोलवतात मुलगी सांगून आली. कोण ही नाही ना लग्न करून टाक. अरे पण त्यापेक्षा व्हेरीच जीव द्यायचा ना. अरे पण हे बघ आता काही अपॉइंटमेंट बिन नाही. आता तिच्याशी उद्या हॉस्टेलवर जायचं आणि तिला चक्क लग्नाची मागणी करायची. आणि पण तिच्या आई वडिलांना विचारायला नको. अरे आई वडिलांना कशाला विचारायला पाहिजे. तो जुना जमाना होता. आता एकदम डायरेक्ट मेथड. हो नाही काय नाही उद्या सकाळी तिच्या हॉस्टेलवर जायचं आणि तिला चक्क लग्नाची मागणी घालायची. विचारायचं काय ग बोल आमच्याशी लग्न करायला तयार आहेस का. नाही आमच्याशी. आमच्याशी म्हणजे तुझ्याशी रे. आमच्याशी कोण लग्न करत आहे. आमची घोरपड आहे ना. हे बघ तू तिला नुसतं विचारून बघ रे. अरे तुझ्या गळ्यात पडेल आणि मला हो म्हणशील तेव्हा. तुझी तेवढी कला तिला शिकवून मी झालं. हे सगळं का काका यायचे. तेव्हा त्याच्या आधी सगळं निपटायचं लवकर. जातो मी. काका याच्या सगळं निपटलं पाहिजे. बाई ग बरी भेटली. नाही इलाज का होईल पण मला तिच्याशी लग्न करावं लागणार आहे. पण ती काका याच्या सांभाळून घेतो का.
नैनाची रूम हीच ना? हो हो हीच. थैंक यू. हे कसं शक्य आहे?
मग मला हे जमणार नाही. आपण हे काय आपल्या हातात आहे का मला सांगा. मूर्ख आहे पैसाली. ही अट आम्हाला मान्य. अरे बाबा गेली पाच वर्ष माझ्या घरात हीच अट मी पाळतोय. तुझं ठीक आहे रे. बरं समजा चुकून मूल झालं, आम्ही दोघे सिनेमाला गेलो आणि मूल रडू लागलं, तर यांनी मुलाला घेऊन बाहेर जायचं. मी जाणार नाही. मग तुम्ही असंच करा ना, एक कोरा कागद घेऊन या, मी खाली सही करतो. मग तुम्ही पास आटीले चौकात. अय्या तुम्ही किती किती शहाणे तो. म्हणजे आता तरी तुमचा आठीतटीचा सामना संपला ना. पण आणखी एक शंका आहे, जरा स्पष्ट बोलते, माफ करा. हा बोला ना. यांच्याजवळ असं काय की जे पाहून मी यांच्याशी लग्न करावं. म्हणजे नाही हो, म्हणजे तुम्ही काय म्हणता ते आम्हाला कळलं नाही. अर्थ अर्थ ते सांगता हे कशाचं जोरा मला पोचणार. असं होय. त्याचं काय आहे की असं लग्न झालं ना की दोन चार दिवसात हा लक्षाधीश होणार आहे. लक्षाधीश लक्षाधीश. पण का हो, तुम्ही मला अगोदर कोणा सांगितलं? मी उगच आतांचा पाडा वाचत बसले. पण का हो, तुम्ही खरंच लक्षाधीश होणार? झालं नाही, तुम्ही जरा दूर व्हावं. पण यापुढे व्हाल ना? हो होणार. होणार कसे? मी समजतो ना. अहो त्याच्या आफ्रिकेतले काका आहेत ना, त्यांनी विल करून ठेवलंय. तुमच्यासाठी गोल्ड स्पॉट मागवते. तुम्ही एवढ्या उन्हातून आलात, मी कॉल सुद्धा विचारलं नाही. बरं बसा. हा बाई आहे का रे? माझं लग्न म्हणजे काय? काय आता आपल्या आठी आता मान्य मान्य कर. काय बघ, काका यायचेत ना, मग त्यांच्या समोर आपल्याला नाटक नीट पार पाडायचं. म्हणजे हे स्त्रीपात्र सरळ आपल्या बरोबर पाहिजे, नाहीतर सगळा ओंफस होणार आहे. आता काय काय गोंधळ घालणार आहे. बघ मी तुला सांगतो, एकदा गायात मंगळसूत्र बांधलं ना की दावणीला बांधलेल्या गायीसारखी बाई सरळ इथे चटकून. तुझी बायको अशी काय काहीतरी विचार माझं डोकं टाकू नको रे. नाही काय, मला हिला तोंडते तेव्हा बघता येईल. तू काय बघायला येणार वाटतं त्यावेळी? काका आले म्हणजे मामू सुशिव आला. काय येतोय सुशिव? तुला काय होणार आहे? म्हणलो नाही घशाला कोरड पडायला काय पिपाट बोलव तुम्ही. हे काय ग, जरा सुद्धा कळू देत नाही. घरात कोणी दिसत नाही. विजय सुन भाई, उन्हाळ्यात मला ना मला पाहिजे माझी अगं. मी तुझा आजोबा. मी आजोबा? आई हे बघ आजोबा. आजोबा तुम्ही इतके कुठे होता? ना मी लांब होतो तिकडे आफ्रिकेत. म्हणजे तुम्हाला कसं आहे माझ्या कुठे गेला तो गाडो का? तरी काय कल्पना असणार म्हणा की मी विमानानं येणार. तो बसला असेल तिकडं, तू त्यांना अण्णा म्हणतेस करा. या फोटोनीच चांगले दिसता की मग लोक काय म्हणतो सुंदर काढतात फोटो? ना फोटो सुंदर काढतात. तुला गाडवाने काढला हा फोटो? फोटो दिनकर ना सख्या, तुझ्याशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे रे. आठवतात आठवतात तुला त्या रात्री ते दिवस दिनकर सख्या लगा लाडक्या. खाली काय शोधाय? कुठे दिनकर? कुठे तो? कसं नेली बाई
फोटो जरी मी काढला असता तरी ती आयडिया माझी नव्हती, दिनूची होती। आणखीन काय लिहित होत पत्र? पत्र ते माझ्या कपाळी नाही, ते या फोटोत आहे। काय याचा अर्थ? याचा अर्थ अर्थ काहीच नाही, हे निरर्थक आहे। निरर्थक जोडायची ती एक साक्ष आहे। नाही, हे सगळं मी विचारपूर्वक केलं। मी काय काकांची इस्टेट मला मिळावी म्हणून त्या दिनूच्या सांगण्यावर मी सगळं केलंय। आणि खरं सांगू का, काकांची सगळी इस्टेट काही गरीब कलावंतांना वाटून टाकावी हाच माझा मुख्य उद्देश होता। आणि दिनूने जाडवानं काकांना उगीच्या उगीच कळवलं, माझं लग्न झालंय, मला एक मुलगी आहे एवढी एवढी। असं मला सांगा, बायका मुलं म्हणजे अशी काय वाटेवर पडलीत का? आणि मी तुमचा नाही सॉरी हा, म्हणजे नवरा आणि बाप व्हायला लायक तरी आहे का? तुमचं ठीक आहे, पण मला यातनं काहीतरी मार्ग काढायलाच हवा। तुमच्या नाटकात माझ्या अब्रूचा प्रश्न आहे। दोघांची अब्रू म्हणजे तुम्ही चाल सुटू? हो ना, नाही अहो सुटतो कसं? अहो आता कशी सुटता होती माझी? अहो मी काही झालं तर तुमच्या अब्रूला धक्का लागू देणार नाही। तुमच्या अब्रू काय आणि माझ्या अब्रू काय दोन्ही सारखीच छेछेछे, त्या देण्यामुळे मला आणि माझ्यामुळे तुम्हाला असा सगळा घोटाळा वाढत चाललाय। पण मी का सहन करावं? माझ्यासाठी प्लीज, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही आणि जन्म विसरणार नाही। मला वाटतं तुम्हाला माझ्या मागच्या जन्मी काहीतरी रणन बंद असला पाहिजे म्हणून माझ्या मला भोग भोगावा लागतो। बरं असू दे, आपण त्यातून काहीतरी मार्ग काढूया। काकाने मात्र काही कळवू नका। बरं मी दिनेकडे जाऊन येतोच। अहो ते हे लावून घे ना, काय बरं दिसत नाही, काका काय म्हणतील? अहो प्लीज माझ्यासाठी, मी जाऊन येतो दिनेकडे आलो तुम्ही। Thank you.
पहाटे रेडिओ लावलास का ग? गाणं कोण म्हणत होत तू? या गाणं कसलं ते? काहीतरी गुणगुणत होते झालं. किती छान गुणगुणत होतेस, प्रसन्न वाटत होत. म्हणजे पहाटेच्या वेळी पारिजातकांच्या फुलाचा वर्ष व्हावा ना, तशी तुझ्या गीतांची सूर ऐकू येत होती. आपण माझं उगाचच कौतुक करता त्याला. वावा, उगाचच कसं? खरं आहे ते. आफ्रिकेत कुठे बघायला मिळतात अशा गोष्टी? आपली संस्कृती आपल्या घरातच दिसते. देवाची मूर्ती जर निरखून पाहिजे असेल तर गाभाऱ्यात जावं लागतं. आता आता तुझं नऊवारी लुगडं किती छान शोभून दिसतं यात, नाही तर कालचं ते गोल नुसतं काहीतरी गुंडाळलं. खरं सांगू का, अशा चांगल्या गोष्टी दुर्मिळ होत चालल्यात आजकाल. काय ग, घरात गडीबिडी नाही का ठेवायचं? मला नाही आवडत त्यांची कामं. मग घरातलं सगळं मीच करते सारं. आणि खरं तशी माणसं तरी किती? हो हो, इन मीन साडे अडीचच की. बर, झंप्या उठला का? झंप्या? कोण झंप्या? अगं तुझा नवरा ग. ते माझे ते तुम्हीच बाहेर गेले. रोज सकाळी असाच उठतो का पहाटे? ते वाटलंच मला. मी इथं आल्यामुळे सगळेच कार्यक्रम बदललेले दिसतात. काय ग तू का बोलत नाहीस? खरं सांगू का आपल्याला? काय आपला काहीतरी गैरसमज झाला दिसतोय त्यांच्याबद्दल? काही गैरसमज झाला नाही, हे आमचं गुप्त खातं. सगळी माहिती पुरवेल आम्हाला हळूहळू, नाही का? त्याला आंघोळीला का वहिनी कुठे आहेत? काय झालं सांगतो सगळं. वहिनी कुठे आहेत? काय झालं पण सांगतो. वहिनी कुठे आहे? ती बाजारात गेले. काय झालं? तू तू सांगितल्याप्रमाणे मी त्या बाईच्या पाया पडलो. अक्षरशः पदर पसरलं. त्या बाईने सगळं पटलं. त्याने आतापर्यंत मला सांभाळून घेतला. झकास आमचे काका तिला सुनबाई समजायला लागले. सुनबाई समजायला लागले? अरे झकास, तू अर्धी लढाई जिंकली. जिंकली म्हणजे काही नाही, मी काकांना जाऊन स्पष्ट सांगणार. काका मला वाचवा, मी चुकलो, हे सगळं खोटं आहे. मूर्ख आहेस. अरे पण शहाण्या, मी किती दिवशी या सगळ्या भानगडींना तोंड देऊ? घटकाभर माझ्या डोक्याला शांतता नाही. हे बघ बिजा, तुझ्या डोक्याला घटकाभर शांतता नसली ना तरी तुला पुढे चिरकाल शांती मिळावी म्हणूनच हा सगळा प्रयत्न आहे. अरे तीच तर भीती वाटते मला. कसली भीती वाटते? कुणाला घाबरतोस तू? तुझ्या काकाला ना? नाही तर काय? मग तुझा काका चार दिवसाने जायचाच आहे ना? मग हा तोपर्यंत जरा रेट असं म्हणतोस? गुड आयडिया. अरे बापरे, काय झालं? दुसरी अडचण काय? नाही नाही, इथे येणार आहे आज. लग्नाचा वायदा आहे. विसरलोच होतो मी. बरोबर आहे, तुम्हाला सोयीस्कर विसर पडायचा, पण माझ्या डोळ्यासमोर घातवार दिसायला लागलाय. कशानं घातवार? सुदिन आहे तुझा. सुदिन? आनंदाचा दिवस. तुझं लग्न होणार आहे ना तिच्याशी? अरे पण मला तिच्याशी लग्न करायचं नाही. का का काय? आमचं भांडं फुटलं, पितळ उघडं पडलं सगळं. अरे पण ग्रस्त, आपण शब्द दिलाय तिला. आपण नाही, तुम्ही. पण मला कळत नाही तिच्यात काय कमी आहे. अरे तिच्यात काही कमी नाही म्हणून मला नको आहे ती. दादा भद्रे आहेस. दुर्दैव रे माझं, माझी तिची आधी गाठ पडायला हवी होती. लग्न लोन मोकळा झाला असतो. ही घोरपड कशाला काय घेतली? जिनू, खबरदार बहिणीबद्दल असं बोललं असतं. हो का? त्या बाईपेक्षा बहिणीने का नाक पटीन चांगले. आता तुम्ही त्यांची तरबदारी करायला लागलात का? मग घरातून बाहेर काढले तिनच तुला. मग काढलं असेल चांगल्याबद्दल चांगलंच म्हणणार मी. अरे बापरे, अरे ती नाही नाही इतिहासात आपल्याला तिच्या हॉस्टेलवर गेलं पाहिजे. चल चल लवकर. नाही नाही, पण मला येता यायचं नाही. अरे आमची घोरपडील ना एवढ्यात. अरे पण मला बाहेर येता येणं शक्य नाही. कसं शक्य होत नाही ते मी बघते. अरे बापरे, कोण तू? हा मी, तुमच्या गळ्यातली घोरपड. म्हणजे तू ऐकलंच वाटतं सगळं. अगं ते काही मरामपासून म्हटलेलं नव्हतं काही. मी मजेत आपलं चेष्टे ना. विचार वाटत याला विचार. हो म्हणजे बरोबर आहे. हो ना. अगं म्हणजे तुझीच मूर्ती स्थापन केली नाही मी मनाच्या देव्हाऱ्यात. ती मूर्ती त्या फेकून एक शब्द माझ्याशी बोलू नका. भाऊजी, मी तुमची वहिनी आहे तुमच्या पाठीशी. ती सटवी कशी काय तुमच्याशी लग्न करते ते मी बघते. हो वहिनी, तुम्ही माझ्या पाठीशी आहात? हो. बरं झालं वहिनी, मी तुमच्या पाया पडतो. काय वाचेल ते करा, पण त्या मान खालीच्या तावडीत माझी सुटका करा. चला माझ्या बरोबर. नाही तू जाऊ नकोस ग, म्हणजे मी जातो याच्या बरोबर. अरे तू, अरे तिचा रिझर्व फोर्स राहू दे तुझा. अरे तुला कळायचं नाही बाबा, म्हणजे काय माहितीये का, हा किल्ला जर लढताना पडला ना तर हा बाले किल्ला चांगला आहे लढायला. बरं, वेळेवर या. वेळ टाळल्यावर येऊ नका. आणीबाणीची वेळ आहे. येतो.
सांग बाबू आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण शाबास बरोबर पंडित जवाहरलाल जींचा जन्म मोठ्या श्रीमंत कुटुंबात झाला हो लक्ष्मीकीने त्यांच्या घरी पाणी भरत असे म्हणजे काय गाय म्हणजे की नाही त्यांच्याकडे खूप 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 पैसा होता त्यांचं शिक्षण इंग्लंड मध्ये झालं होत पण तरीही ते आपल्या देशाला विसरले नाही देशासाठी त्यांनी आपल्या सर्व सुखाचा त्याग केला तुरुंगात गेले जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या मातृभूमीची सेवा केली नाहीतर बरेच लोक परदेशात जातात आणि आपल्या मातृभूमीला विसरतात आणि आपल्या आजोबांसारखं ना फलते तसं बोलायचं नाही सगळं चुकलं त्यात खरं तेच बोलली ती खरंच मी माझ्या देशाला विसरायला नको होतं जुन्या आठवणी आठवतात आमच्या घरची परिस्थिती बिघडलेली मी वडील भाऊ वडील गेलेले घराची सारी जबाबदारी माझ्यावर एक मामूली नोकरी मिळाली होती परंतु तेवढ्या तुटपुंच्या पगारात भागे ना आणि मग मग काही सुचेना काय करावं कुठं जावं पण एका व्यापारावर मला आफ्रिकेला जायचं योगाला पुष्कळ मला भीती घातली की परदेशात जातोयस काही दुखलं खुपलं कोण बघेल फुकट मरशील तरी तुम्ही गेला मी मनाशी विचार केला दारिद्र्यात खितपतरण रोज बनण्यापेक्षा एकदाच मिळेल काय वाईट पुरतं घरी न उजळणारे मेणबिंटी पणती होऊन जगण्यापेक्षा क्षणभर का होईना ब्रह्मांड उजळून टाकणाऱ्या सौदा मिनीच्या दीप्तीप्रमाणे जगावं सुंदाई सुदैवानं खूप पैसा मिळवला मी प्रेम विवाह होता तो प्रेम विवाह होता तो तिचं माझ्यावर फार प्रेम होत पण पण काय पुढे आमच्या सुंदर संसाराला कोणाची तरी दृष्टी लागली आणि ती मला अर्ध्या वाटेवर सोडून गेली पुढे तिच्याशिवाय मी कसा जगलो हे माझं मला सुद्धा कळलं नाही आणि मग इकडे येण्याचा विचार सोडून दिला तिच्या आठवणी काढीत तिथंच राहिलो तारुण्य सरलं वृद्ध त्याच्या वादळाची चाहूल सुरू झाली सुन बाई आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला कोणाची तरी सोबत हवी अभिषेक वाटते आणि तीच मला नव्हती सुन बाई आता तुम्हाला सोडून जाऊ असं वाटत नाही मला आज तुझ्याकडे नकळत शिकलो मी छान शिकवतेस हाडाची मास्तरी नसतो काका नाही मामनजी अगं काका मामनजी आजोबा ही सर्व नाती हवी आहेत मला आता बर नंदूला जरा घेऊन जाऊ का बाहेर न फिरून येतो थोडं घेऊन जा ना विचारायचं काय त्यात वा मास्तरांची परवानगी पाहिजे नंदू जा बाळा आजोबांच्या बरोबर अरे पहाटेस कुठे गेला तू मी इथे आपलं हे जरा फिरून आलो फिरून नुसतं फिरून अरे सकाळी जरा धावा म्हणजे काय होतं बऱ्याच शरीराला जा व्यायाम बऱ्याच आम्ही नंदू राणीवर जरा चक्कर मारून येतो गावाचं लवकर ये अरे हो एक तुला आनंदाची बातमी सांगायची राहिली आनंदाची हो कसली आता आम्ही इथंच राहायचं ठरवलं आहे किती दिवस कायमचं हो ना सुनबाईने नकळत कान टोचलेत आमचे पटलं आपल्याला ते अरे मातृभूमीला विसरून कसं झाले नाही का काका तुम्ही इथेच राहणार म्हणता काय आमचे मग आफ्रिकेतला व्यापार उद्योग सगळं अरे चालवायला तिथे कोणाचं नाही तर फंकून टाके अरे आता आमचे दिवस संपत आलेत यासारखा सरळ सद्गुणी पुतण्या कसला आता मुलगाच किती गुणी सून गोड नाथ अरे या सगळं तुमच्या समोर सगळं तुच्छ तुच्छ आहे आणखी ठरवलंय मी काय माझी सारी स्टेट माझ्या
तुझा बायको च नावाने करायचं ठरवलंय काय हो तीच योग्य आहे रे नको नको माझ्या नावावर नको ते पाहू काय करायचं ते चला नंदुरा क्षमा करा मला मी तुमचा आनंद कापला ज्याची तुमच्या दारात सुद्धा उभा राहण्याची लायकी नाही अशा माणसाला तुम्ही घरात घेतलात मी तुमच्या उपकाराची फेड अशा तऱ्हेने करा मी तसं नाही हो मला सगळ्यांनी वाईट म्हटलं तर चालेल पण तुम्ही मला वाईट म्हणू नका मी यापुढे तुमच्या घरात कधी येणार नाही बरं जातो
सगळं नाटक सगळे पैशाची खेळ एक खरं निस्वार्थी प्रेम मिळवून इतका दूर धावतात अहो हेच का त्या अण्णा भाऊजींचे काका काका नमस्कार मी यांची बायको अण्णा भाऊजी आमच्याच कडे राहायला होते खोटं बोलायला यांनीच त्यांना शिकवलं नाहीतर भाऊजी फार चांगले आहेत कमला त्यांनी त्यांना आधार दिला म्हणून बरं झालं नाहीतर बिचारे भाऊजी कुठे वणवण भटकत असते देव जाणे मी सुद्धा त्यांना न ओळखताना घराबाहेर काढलं यांच्यामुळे त्यांच्या हातून चुका झाल्या पुढे तुम्ही बोला की बर का काका मी तुम्हाला मगाशी हेच सांगणार होतो पण तुम्ही एकदम वस्कर माझ्या अंगावर आलात खरं सांगू काका माझ्यामुळे विजय हे सारं नाटक केलं मला क्षमा करा काका मी कोणाचं काही ऐकणार नाही मी इथून जाणार तुम्ही चालला जाऊ शकता तुम्ही माझा काय अधिकार आहे तुम्हाला रामण सांगण्याचा पण हात सोडून एकच विनंती करते जाताना गैरसमज करून घेऊ नका माझ्याबद्दल आम्ही तुमच्यावर नाटकी प्रेम केलं नाही हो जे केलं ते अगदी मनापासून केलं या घरात तुमचं पाऊल पडलं आणि कुणीतरी आमचं वडील थारं माणूस घरात आल्याचं समाधान लाभलं या घरात मी आणि नंदू याशिवाय कोण आहे तिसर कधी कधी हे घर एखाद बुटे सारखं मला कळलं या घरात तुमच्या येण्याने मायेची हिरवळ उघडली होती तुम्ही गेलात तरी कधी कधी विसरणार नाही आम्ही तुम्हाला तसंच यांनाही तुम्ही दूर करू नका चाल तिथं आपल्या बरोबर घेऊन जा या जगात तुमच्याशिवाय कुणाचा आधार नाही त्यांना लहान मुलासारखी निराकस उरते यांची यांचं एखादं गुन्हे मुलीशी लग्न करून द्या सुखानं संसार थाटा आणि तुम्ही त्यांच्याजवळच राहा कुठं राहायचं माझं मी पाहिजे पण मी तुला विचारतोय ढोंगी माणसाचं खोटेपणा भांगरून घाला तू का साथ दिलास आपण येईपर्यंत मला या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती पण तेव्हा हे सारं कळलं तेव्हा आपला गैरसमज दूर करावा असं सारखं वाटत होत पण काका काका मी त्यांना खरी परिस्थिती न सांगण्याविषयी विनंती केली खरा अपराधी मीच आहे यांची मी क्षमा मागावी तेवढी थोडीच आहे काका क्षमा हंटरने फोडून काढला पाहिजे काय रे बेला सखी तुझी बायकोन मला कळवलंस फोटो पाठवलास बायको लग्न म्हणजे तुला काय भातुकल्याचा खेळ वाटला का कागदावरचं चित्र काढलं पसंत पडलं तर ठीक नाही तर फेकून दिलं आणि काय रे तू याच्या सांगण्यावरून नाटक केलंस ते नुसतं नाटक होतं की खरंच त्यात प्रेमाचा उलाव होता कसं सांगू प्रेम होत पण सांगू शकत नव्हते मी का कारण तो अधिकार मला नाही का अधिकार नाही कारण विधवा आहे मी फुलायला नको होत भिन्न पडत फुलले मी नाही नाही बेटा तुला फुलायला सगळे अगं फुलायचंच उभं आहे तुझं तू काही काळजी करू नकोस मी तुझं लग्न करून देतो पण आमचं माझ्यावर प्रेम नाही काय रे मी कधी म्हणालो असं नाही म्हणालास ना कधीच नाही मग भरल्या संसारातनं रामदासासारखा पाहून कुठे निघालास ठेव ते सामान खाली अरे बिजू हिच्यासारखी सुंदर आणि गुणी बायको मिळायला भाग्य लागतं सगळ्यात जंगलात काही चंदनाची झाडं मिळत नाही नुसत्या रंगानं लक्ष वेधून घेणारी पुष्कळ फुलं असतात पण मोहक रंगाबरोबर मन प्रसन्न करणारं आणि सुगंध देणारं हिच्यासारखं एखादंच फुल असत तुम्ही अजून एकमेकांनी ओळखलेलं दिसत नाही एकमेकाला दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी असं झालंय तुमचं
काका काका हे मात्र मी अगदी पहिल्यापासून ओळखलं होतं आणि तसा मी त्याला सल्ला सुद्धा दिला होता पण नेमका आमचा तेवढाच सल्ला या ग्रस्तानं धुडकावून लावला. मिस्टर देशपांडे हो देशपांडे पेढे काढा पेढे पेढे हो काका याला कसं करा विजयच्या लग्नाचं लग्न डबल बेडे डबल डबल कशाबद्दल हो तिथे काय तुम्हाला पहिल्या वर्षी मिळेल ना त्याचे मी पेढे मागतो. अरे अरे खरंच की पण मी कुठे स्पर्धेत भाग घेतला होता हा तिच्या म्हणजे पुन्हा आमचा पत्ता चुकला का. नाही पत्ता बरोबर आहे पण मीच यांचं चित्र परस्पर स्पर्धेत पाठवलं होतं. पाहिलंस आज बालकोमुळे तुझ्या कलेला राज्य मान्यता मिळाली. आता आम्ही एकदा तुझ्या कलेला मान्यता देऊन शिक्कामोर्तब करून टाकतो म्हणजे झालं. कैलास मी तुला नेहमी सांगत असे की माझा विजू एक ना एक दिवस महान चित्रकार म्हणून जगापुढे येणार ही त्याची पहिली पायरी आहे. आता मला पटलं. पटायलाच पाहिजे हे मात्र खरं आहे काका कारण माझ्या कलेचं पाळण्यातच कौतुक करणारी फक्त तीनच माणसं. कोण? हा दिनू दुसरी नंदू आणि तिसरं कोण नाही. कोण? आई. ले 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 ले. आता माझे पापा घे. आता मला पापा घे. आता माझे पापा घे. बरं काका आम्ही चलतो. तुम्ही मात्र आता जाणार नाहीत ना. चिचे आम्ही नंदू लालाला तसं वचन दिलं आहे की नाही. मग बरं काका तुम्ही राहा इथंच आम्ही मात्र चलतो. अरे मंडळी आपण अजून बसलेलीच. अहो काका आता कायमचे राहणार आहे तिथं. ते आपल्या मातृभूमीला कधीही विसरणार नाही. आपणही विसरू नका. बरं जय हिंद.